फ्रेंड्स टुडे वी आर डिस्कस अबाउट एक्स्टर्नल स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट इन द टॉपिक रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हार्ट इज मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन आता मेसोडर्मॉल म्हणजे काय तर इन दी एम्ब्रोनिक कंडिशन आपल्या बॉडीमध्ये तीन जर्मिनल लेअर्स प्रेझेंट असलेले दिसतात एक म्हणजे एक्टोडर्म मेसोडर्म आणि एन्ड्रोडर्म त्यापैकी मेसोडर्मपासून हार्ट हे तयार झालेलं दिसतं इट इज कोनिकल इन शेप अँड लाईज इन मेडिस्टेनियम आता मेडिस्टेनियम म्हणजे काय तर इट इज सिच्युएटेड इन बिटवीन द टू लंग्स हार्ट इज सिच्युएटेड इन बिटवीन द टू लंग्स इट इज रेडिश ब्राऊन इन कलर अँड हार्ट इज रफली साईज ऑफ वन फिस्ट आपल्या हाताची मूड जर आपण बंद केली तर जेवढं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं तेवढं स्ट्रक्चर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हार्टचं असतं इट इज हॉलो अँड मस्क्युलर ऑर्गन इट्स वेट इज अबाउट टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड ग्रॅम्स इट इज ब्रॉडर ॲट अप्पर एंड दॅट इज बेस अँड कोनिकल ॲट लोअर एंड दॅट इज अपेक्स डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपण हार्टचं स्ट्रक्चर जे अशा प्रकारे ट्रँग्युलर अशा प्रकारे काढतो त्याच्यामध्ये अप्पर साईडला जे दोन चेंबर्स असतात त्यांना आपण ॲट्रिया असं म्हणतो आणि लोअर साईडला काय असतात दोन व्हेंट्रिकल्स असतात अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे आपण ड्रॉ करत असतो पण आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर ते कशाप्रकारे सिच्युएटेड झालेला आहे हा जो अप्पर पार्ट आहे दीज आर ॲक्च्युली सिच्युएटेड ॲट द बेसल पोझिशन बेसला असतो आणि अपेक्सला आपल्याला काय दिसतं तर व्हेंट्रिकल असलेलं दिसतं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं हार्टचं त्याचबरोबर हार्ट वॉल अँड पेरिकार्डियम आता पेरिकार्डियम काय तर हार्ट इज इन्क्लोज इन द मेम्ब्रॅनस सॅक इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम हार्ट कशाच्यामध्ये तर मध्ये आहे हार्टचं कवरिंग करण्याचं काम पेरिकार्डियम करत असतं इट इज फॉर्म ऑफ टू लेअर्स दोन लेअरचं बनलेलं आहे पेरिकार्डियम कुठले दोन लेअर असतात तर आउटर लेअर इज कॉल्ड ॲज फायब्रस पेरिकार्डियम महाफायबरस पेरिकार्डियम तर कसा असतो तर इट इज द मोस्ट सुपरफिशियल लेयर कसं आहे मोस्ट सुपरफिशियल म्हणजे हार्टच्या सगळ्यात वरचं जे कवरिंग आहे त्याला आपण फायब्रस पेरिकार्डियम असं म्हणतो अँड इट इज मेड अप ऑफ डेन्स अँड लूज कनेक्टिव्ह टिश्यू त्याचबरोबर जो इनर लेअर आहे हार्टच्या आतला त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉडाय सिरस पेरिकार्डियम महा सिरस पेरिकार्डियम जो आहे तो कसा असतो तरी जे इट इज सॉफ्ट मॉइस्ट अँड इलॅस्टिक अँड फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथिलियम कशाचा बनलेला असतो तो स्क्वॅमसिपिथिलियमचा बनलेला असतो मग सिरसपेरिकार्डियम आर ऑल्सो इन टू परायटल लेअर अँड फिसेरल लेअर अशा दोन लेअरपासून ले ले हे परत पुन्हा तयार झालेले आपल्याला दिसतात म्हणजे डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर हे हाडचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात छोटंसं काढूया आणि त्याच्या सगळ्यात आउटर जो असतो तो कुठला असतो लेअर आउटर लेअर जो आहे त्याला आपण फायब्रस पेरिकार्डियम असं म्हणतो आणि आतमध्ये जो असतो तो, तो कसला आहे सीरस पेरिकार्डियम आणि त्याच्यामध्ये काय तर दोन लेअर्स प्रेझेंट असलेले दिसतात इथे आपण वेगळे कलर्स यूज करूया म्हणजे लक्षात येईल हा मधला रेड कलरने जो मी दाखवते आहे तो कुठला आहे तर सीरस पेरिडिक पेरिकार्डियम आहे आणि ह्या सिरस पेरिडिकार्डियममध्ये आपल्याला परत दोन लेयर्स प्रेझेंट असलेले दिसतात एक म्हणजे परायटल लेयर आता पराइटल लेयर कुठे असणार आहे तर जो आउटर साईडला आहे म्हणजे फायब्रस फेरिकार्डियमच्या जवळ असणारा आहेत जो पोपटी रंगाने मी दाखवलेला आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे आतला जो इनर हार्टला जो ॲटॅच असतो तो जो लेअर आहे दॅट आर कॉल्ड ॲज विसेरल लेयर अशा प्रकारचे हे दोन लेअर्स प्रेझेंट असलेले दिसतात त्याचबरोबर ह्या दोन लेअरच्यामध्ये जर आपण इथे डायग्राममध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की पेरिकार्डियमचं इथं स्ट्रक्चर हे हार्टचं स्ट्रक्चर आहे आणि त्याचा एक पीस आपल्याला पेरिकार्डियमचं इथे काढून इथे इनलार्ज करून दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये आउटर लेयर जो आहे तो फायब्रसचं फायबरस पेरिकार्डियमचा आहे त्याचबरोबर इनर आतला जो लेअर आहे सिरस पेरिकार्डियम दीज आर इन टू परायटल परायटल आपल्याला कुठे दिसतोय तर बाहेरच्या साईडला सिच्युएटेड झालेलं दिसतोय तर विसेरल लेअर जो आहे तो इनर साईडला आहे हार्टला अटॅच आहे हे दोन्हींमध्ये काय असते तर पेरिकार्डियल कॅविटी असते पेरिकार्डियल स्पेस प्रेझेंट असते की ह्या पेरिकार्डियल स्पेसमध्ये काय प्रेझेंट असतं तर इट कंटेन पेरिकार्डियल फ्लुईड काय असतं प्रेझेंट पेरिकार्डियल फ्लुईड आणि हे पेरिकार्डियल फ्लुईड किती असतं तर ते फिफ्टी एम एल एवढं असतं किती असतं फिफ्टी एम एल याच्यावरून एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता हे पेरिकार्डियम फ्लुईडचं फंक्शन काय असतं हार्टमध्ये तर इट ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट इट इज द फंक्शन त्याचबरोबर इट प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरीज अँड

व्हेंट्रिकल बाय ट्रान्सफर्स ग्रू इज कॉल्ड ॲज करोनरी सल्कस मग याच्यामध्ये दोन ॲट्रिया आपण नेक्स्ट डायग्राममध्ये हे व्यवस्थित पाहूया दोन ॲट्रिया जे असतात इथे आपण बघू शकतो की ॲट्रियामध्ये सुद्धा लेफ्ट ॲट्रिया आणि राईट ॲट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल अशा प्रकारे हे फोर चेंबर्स आहेत मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल इथे आपल्याला ग्रूज प्रेझेंट असलेले दिसतात की जे काय करतात ॲट्री आणि वेंट्रिकलला काय करतात डिवाईड करण्याचं काम करत असतात आणि त्याला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज करोनरी सल्कस काय म्हटलं जातं करोनरी सल्कस असं म्हटलं जातं त्याचबरोबर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रु ॲट्रिओ वेंट्रिक्युलर असं का म्हटलं जातं कारण वरती ॲट्रिया आहे आणि खाली वेंट्रिकल आहे आणि दोन्हीमधला ग्रू आहे म्हणून त्याला ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रु असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर द व्हेंट्रिकल्स आर जनर एक्सटर्नली सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय द टू ग्रुव्ज द अँटेरियर अँड पोस्टेरियर दोन ग्रुव्ज तिथं पण आपल्याला दिसतात की पुढच्या साईडला पण हा ग्रू असतो आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो तर बॅक साईडला पोस्टेरियर साईडला पण एक ग्रू प्रेझेंट असतो मग जो ग्रू असतो प्रेझेंट दॅट आर कॉल्ड ॲज दॅट ग्रू आर कॉल्ड ॲज इंटर व्हेंट्रिक्युलर सर्कस हा जो असतो त्याला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज इंटर व्हेंट्रिक व्हेंट्रिक्युलर सल्कस असं म्हटलं जातं कारण तो दोन व्हेंट्रिकलला सेपरेट करण्याचं काम करतो आहे म्हणून त्याला इंटर व्हेंट्रिक्युलर सल्कस असं म्हटलं जातं त्याचबरोबर करोनरी आर्ट्रीज अँड करोनरी व्हेन्स रन थ्रू दिस सल्कस याच्यामधून ह्या सल्कसमधून करोनरी आर्ट्रीज करोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या रन करत असतात किंवा हे करत असतात त्यानंतर पल पल्मोनरी ट्रंक अरायजेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल इथं जर आपण डायग्राममध्ये जर पाहिलं तर राईट व्हेंट्रिकलमधून इथं काय हे झालेलं आहे अरायज पल्मोनरी ट्रंक हे पल्मोनरी ट्रंक दिज आर बाय फरगट इन टू टू पार्ट त्याच्यामध्ये एक जो हा पार्ट आहे तो म्हणजे लेफ्ट साईड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आहे आणि इकडे आहे ती म्हणजे राईट पल्मोनरी आर्टरी अशा प्रकारे लेफ्ट राईट व्हेंट्रिकलमधून ही पल्मोनरी आर्टरी अरायज झालेली आहे आपल्याला दिसून येते त्याचबरोबर द आरोटिक आर्क आर अरायझेस फ्रॉम दी लेफ्ट व्हेंट्रिकल ज्याप्रमाणे इकडून पल्मोनरी आर्टरी आरायज झालेली आहे तसंच लेफ्ट साईडच्या सुद्धा आपल्याला काय गेलेलं दिसतं तर आरोटिक आर्क हे आपल्याला गेलेले दिसते इट गिव्ज आउट थ्री आर्ट्रीज त्याच्यापासून आपल्याला तीन आर्ट्रीज प्रेझेंट असलेल्या दिसतात गेलेल्या याच्यामध्ये पहिली जी आहे त्या आर्टरी आर कॉड्यास ब्रॉन्कियोसेफेलिक सेफॅलिक आर्टरी ही जी आर्ट्री आहे त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ब्रॉन्किओ सेफॅलिक आर्टरी त्याचबरोबर मधली जी आहे दॅट आर कॉल्ड एज लेफ्ट कॉमन कॅरोडिट आणि तिसरी जी आहे दॅट आर कॉल्ड ॲज लेफ्ट सबक्लेविन अशा प्रकारच्या तीन आर्टरीज की ज्या हेअर रिजनकडे गेलेल्या दिसतात त्याचबरोबर द राईट ॲट्रियम रिसीव द सुपेरियर अँड इन्फेरियर मॅना केवा इतर राईट ॲट्रियम जर आपण पाहिलं हे जे राईट ॲट्रियम फोर चेंबरपैकी हे राईट ॲट्रियम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो पार्ट दिसतो इट इज एज सुपेरियर व्हॅना केवा आणि इकडून खालून जी एक वेन आहे दॅट आर कॉल ॲज इन्फेरियर व्हॅना केवा ह्या दोन्हींमधून डीऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते रॅटरी राईट ॲटेरियममध्ये ड्रेन केलेलं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे एक्स्टर्नल स्ट्रक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर ग्रुव्ज कोणते असतात एक्स्टर्नल स्ट्रक्चरमध्ये एक्सटर्नली हार्ड कसं दिसतं हे आपण बघतोय मग त्याच्यामध्ये काय बघितलं आपण तर फोर चेंबर्स प्रेझेंट आहेत आणि फोर चेंबर्समध्ये आपल्याला दो ॲट्री आणि व्हेंट्रिकलला डिवाईड करणारा जो पार्ट आहे दॅट आर कॉल्ड ॲज करनरी सर्कस किंवा ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस असं म्हणतोय त्याचबरोबर दोन व्हेंट्रिकलला डिवाईड करणारा जो पार्ट आहे त्याला आपण इंटर व्हेंट्रिक्युलर सर्कस असं म्हणतो जसे व्हेंट्रिकलला डिवाईड केलं जातं तसे दोन ॲट्रियाला पण डिवाईड केलं जातं दॅट आर कॉल्ड ॲज इंटर ॲट्रि ॲट्रियल सल्कस असं सुद्धा आपण त्याला म्हणतो अशा प्रकारचं ले। हे एक्स्टर्नल स्ट्रक्चर आपण इथे स्टडी केलेलं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट हे स्टडी करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू